चला आपण सर्व खेळाडू आपण आता स्पीड अप माझा करायचा आहे. सध्याचं आयोजन मित्रांना आपल्याला पाहायला मिळत आहे. अष्टपैलू चषक 2022 आणि जयमान क्रिकेट संघ बुत्तिवले आयोजक आणि या आयोजनाचे सर्व सर्व रुपेश दादा कोंडे अस्सल ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी मात्र रंगली जाते आणि तमाम क्रीडा रसिकांचा पुनश्च एकदा मी सत्कार करून बार मानून आणि या मॅचला मात्र पुनश्च एकदा सुरुवात करतोय. आणि गोलंदाजी मार्ग सध्या गोलंदाज राकेश यावेळी मात्र स्वतःच्या फलतामध्ये चेंडू मात्र अडवला जातोय. इथे चेंडून डॉट सध्या कशी कामगिरी केली जाते राकेशच्या माध्यमातून. तीन चेंडू मात्र फेकले आणि तीन चेंडूचा विचार केला गेला. तर पहिल्या चेंडूवर विकेट मात्र कमावले, त्यानंतर एक सिंगल आले, त्यानंतर डॉट चेंडू होते, चौथा चेंडूसाठी तयार. यावेळी चेंडू मात्र हवे ते शतरक्षण चेंडू मात्र जज करतोय. इथे मात्र जेल घेतली जाते, झटका क्रमांक 2 भेटला जातोय वावरले संघाला. नेक्स्ट बॅट्समन पाहायला मिळाला सहयोग. सलामीची जोडी तर माघारी परतली वावरले संघाचे. रुपेशने एक धाव केली नाही आणि आदित्यने सुद्धा एक धाव केली नाही आपल्या संघासाठी. आणि सलामीची जोडी तंबू मध्ये परतली आणि आता सुशांत आणि सहयोग होती. आज कदार असेल की आपल्या संघासाठी धावा कुठायला लागतील, एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल. ज्यावेळी फटका मात्र केसलाय, परंतु शतक मात्र ते तैनात चेंडू अडवला गेला आणि एक धाव तर झाली ते कम्प्लीट. आणि एका धावाने संघाचा धाव फलक वाढेल ते मात्र दोन्ही अंकावरती. पाच चेंडूचा खेळ झाला आणि सूर्यकाशी कामगिरी. पावरप्लेच्या षटकामध्ये विकेट्स मात्र सूर्यकाशा कमावल्यात. पावरप्लेचं षटक म्हटलं गेलं तर फलंदाजासाठी असतं, परंतु गोलंदाजी हवी आणि इथे मात्र सूर्य कामगिरी. षटक क्रमांक पहिलं संपुष्टावरती आला आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलक मात्र दोन बाद दोन वरती स्थिरावलंय. पावर प्लेचं षटक होतं आणि या षटकामध्ये दोन विकेट्स मात्र कमावल्या गेल्या. सुदेकाशी कामगिरी गोलंदाज राकेशच्या माध्यमातून. चला जास्त टीम मीटिंग करायची नाही आणि त्वरित मात्र आपण षटरक्षण लावून घ्यायचं आहे. स्पीडअप मात्र आपण करायचं, सर्व खेळाडूंना सहकार्य करायचं आहे. नेक्स्ट बॉलर पाहायला मिळेल आकाश. दुसरा षटक मात्र आपल्या संघासाठी घेऊन येतो आहे. पहिला षटक मात्र स्ट्राईक असं लाभदायक ठरला असेल ते मात्र जांभुली संघासाठी. आणि कशा प्रकारे आकाश कशा प्रकारे गोलंदाजी करणार आपल्या संघासाठी नक्कीच पाहायला मिळेल, कारण की रुपेश राकेशने चांगले काम केले आपल्या संघासाठी. दोन धावा खर्च केल्या आणि दोन विकेट्स मात्र कमावल्यात. यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू समाचार घेतला आहे, परंतु चेंडू मात्र अव्यत्य क्षेत्रक्षेत्र चेंडू जज करतोय. इथे मात्र झटका क्रमांक 3 भेटला जातोय तो मात्र वावरले संघाला. सहयोगला मात्र माघारी पतावा लागला. एक मोठी विकेट मात्र गेली ती मात्र वावरल्या संघाची. तशा प्रकारे राकेशने सुरुवात केली होती, पहिल्या चेंडूवर विकेट कमावली होती. त्याचप्रमाणे इथे मात्र आकाश मात्र सुरेखाशी कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवरती त्याने सुद्धा विकेट मात्र कमावली. बघूया अजूनही पाच चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामधील. कशा प्रकारे चेंडू मात्र फेकणार आणि न्यू बॅटर पाहायला मिळेल आपल्याला योगेश. त्याच्या समवेत
युवराज युवराज आणि सुशांत ही जोडी मित्रांना पाहायला मिळते. गोलंदाज होणं तयार आकाश. या दरम्यान चेंडू मात्र उडवलाय, क्षेत्ररक्षण मध्ये तैनात नाही. वन बाउन्स चेंडू मात्र क्षेत्ररक्षण उचलणार फिकेकरना. मात्रपूर्वी एक डाव इथे जोडली जाईल आणि या एक डावेने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र तीन अंकाबद्दी. धावसंख्येला मात्र देख लागलो तर ते धावसंख्या मात्र हलवली जाते. एक डाव तर नक्कीच आली आहे. कुठेतरी हे फटका येणं गरजेचं आहे, कारण की दुसरं षटक मात्र प्रगती पतावर येते. पहिल्या षटकामध्ये दोनच धाव आल्यात आणि या षटकामध्ये दोन चेंडू फेकले आहेत आणि एक धाव मात्र खर्च केले. अजूनही चार चेंडूचा खेळ बाकी आणि चार चेंडूमध्ये कशा प्रकारे काम करणार गोलंदाज आकाश. यावेळी मात्र वस अटेम्प्ट केला जातोय, सक्सेस ठरलाय. चेंडू जातोय सी मध्ये शपार, हा येतोय खणखणीत दणदणीत चौकार. थँक यू डिझे. सो ते कसा फटका माझा डीप मध्ये खेचला होता आणि चौकार मात्र अर्जित झाला. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. इथे मात्र जेल बात, फलंदाज बात बॅक टू पवेलियन. थँक यू डिझे. तर न्यू बॅटर पाहायला मिळेला आदित्य. झटक्यावर झटका मात्र लागला जातोय. आतापर्यंत विचार केला तर चार विकेट्स मात्र गमावल्यात ते मात्र आवरले संघाने. आता न्यू बॅटर पाहायला मिळेल आदित्य. यावेळी फटका मात्र फसलाय, क्षेत्ररक्षणामध्ये तैनात आहे. इथे मात्र झटका क्रमांक पाचवा लागला जातो आदित्यच्या स्वरूपात. आदित्य बॅक टू पवेलियन. थँक यू डिझे. इथे मात्र विकेट अटॅक चक्रामध्ये असेल गोलंदाज राकेश. सूर्यकाशे आकाश न्यू बॅटर पाहायला मिळेल प्रसाद. ज्यावेळी मात्र हलक्यात खेळला जातोय, एक धाव तर झाली कम्प्लीट आणि इथे मात्र पंबलिंग आणि एकच धाव मात्र घेतली जाते आणि या एका धावाने मात्र संगत धावफलक जाम पोहोचेल ते आठ अंकावरती. या षटकाचा विचार केला गेला तर सुरेखाची कामगिरी या षटकामध्ये सुद्धा पाहायला मिळाली. एक चौकार आला आणि दोन सिंगल्स आणि तीन विकेट्स मात्र कमावल्या. षटक क्रमांक दुसरं मात्र संपुष्टावरती आलं आणि धावपळक स्थिरावलं ते मात्र आठ अंकावरती. दोन षटकांचा खेळ झालाय आणि आठ संघ ते पोहोचलाय. तर मात्र वावरले संघ अजूनही बारा चेंडूचा खेळ बाकी. या बारा चेंडूमध्ये चांगलं टार्गेट सेट करावा लागेल, चांगला स्कोर उभा करावा लागेल या दोन बॅटरला. प्रसाद त्याच्या समवेत युवराज ही जोडी मित्रांना पाहायला मिळते वावरले संघाची आणि सुरेख अशी कामगिरी गोलंदाजीकडे असताना गोलंदाज राकेश त्याच्यामध्ये आकाश. नेक्स्ट बॉलर पाहायला मिळेल संदेश. धावले टीमचे हे गोलंदाज सुरेख अशी कामगिरी करतायत. अद्यापर्यंत विचार केला गेला तर पाच विकेट मात्र गमावल्या. त्या मात्र मोबदले संघाने गोलंदाज होते तयार. संदेश पहिला चेंडूमध्ये लॉफ केलाय, क्षेत्ररक्षणामध्ये ते तैनात होतोय आणि एक धाव तर झाली कम्प्लीट आणि दुसरी धाव सुद्धा असं त्या कम्प्लीट होते आणि या दोन धावाने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल. ते माझे सातवी स्कोर संघत असताना
दहा अंकावरती. प्रसाद फटका मात्र खेचला होता आणि दोन धावा मात्र आल्यात म्हणून रस तयार. यावेळी खराब चेंडू मात्र फेकला जातो. पंच मात्र इशारा करतो हा चेंडू मात्र वाईड वाईडच्या स्वरूपात एक वन धाव मात्र जोडले जाईल आणि स्कोर कार्ड मात्र हल्ला जाईल. ते मात्र 11 अंकावरती फटके मात्र येणं गरजेचं आहे. या अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामधील. गोलंदाज होते तयार. यावेळी फटका मात्र खेचलाय परंतु सेफ झोन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. शतरक्षण धावते फलतोय. एक धाव तर झाली कंप्लीट आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होती आणि या दोन धावेने संघाचं धाव फलक जाऊन पोहोचेल. ते मात्र 12 या अंकावरती 11 13 13 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. संदेश सर जो विचार केला गेला पहिल्या चेंडूवरती दोन धावा त्यानंतर वाईड आला त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती दोन धावा आल्या म्हणजे अद्यापर्यंत दोन चेंडू आणि 5 धावा मात्र खर्च केल्यात गोलंदाजा संदेशने. यावेळी बॅटची मात्र एज लागली गेली आहे. लेग बाईज लेग बाईजच्या स्वरूपात मात्र धाव मात्र इथे जोडली जाईल आणि एका धावेने संघाचा धाव फलक मात्र 14 या अंकावरती. धावा येणं गरजेचं आहे. फटके मारणं गरजेचं आहे फलंदाजा प्रसाद आणि युवराजला. दरम्यान स्ट्राईक अशी गोलंदाजी पाहायला मिळते. इथे येतोय डॉट डॉट चेंडू मात्र इथे अर्जित केला जातोय आणि स्कोर कार्ड मात्र स्थिरावलाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. दोन चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. गोलंदाज होते तयार. यावेळी फटका मारता खेचलाय सक्सेस ठरलाय. चेंडू जातोय सी मध्ये शप्पार आलेला हा बिग 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 एक षटकार. टँक रेज आहे. धाव फलक जाऊन बसला ते मात्र 20 अंकावरती. जसा चेंडू मात्र षटकाराच्या दिशेने गेला तसा सर्व खेळाडू वावरले संघाचे चेंडू शोधायला. नक्कीच अशा पल्लवित झाल्यात ते मात्र षटकाराच्या सहाय्याने वावरले संघासाठी. यावेळी बॅट मात्र एच पर्यंत यष्टरक्षक मात्र चुकणार नाही. ते मात्र फलंदाज होणार बाद बॅक टू पवेलियन. टँक रेज आहे. चला सर्व खेळाडू आपण थोडे षटरक्षण मात्र लावून घ्यायचं. बॅटर पाहायला मिळेल ऋषिकेश. 3 षटकांचा खेळ झालाय आणि 3 षटकामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. ते मात्र 20 अंकावरती. जर षटकांचा विचार केला गेला तर पहिल्या षटकामध्ये 2 धावा आणि 2 विकेट्स मात्र गेल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स मात्र गेल्या. या षटकामध्ये 12 धावा आणि 1 विकेट मात्र कंप्लीट झाल्या. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात. आता या षटकामध्ये धावा खेचाव्या लागतील. चौथा आणि स्लॉगचं षटक गोलंदाज पाहायला मिळेल. महेशच्या हातामध्ये हा चेंडू. बघूया कशा प्रकारे कामगिरी करणार महेश. यावेळी पहिला चेंडू पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न. पंच मात्र अपील मात्र फेटलताय आणि
एक धावत इथे होती आहे कंप्लीट आणि एका धावाने संघाचं धावफल 21 अंक होते. तर पाच चेंडू आणि पाच चेंडूमध्ये कामगिरी करावं लागेल नि बॅटर ऋषिकेशला फटके खेचावे लागतील आपल्या संघासाठी संघर्ष करावा लागेल. या वेळी सुरे एक गोलंदाजी सुरे एक गोलंदाजी इथे मात्र चकमा दिला जातोय ऋषिकेशला. महेश मात्र सुरे कशी कामगिरी करतोय. चार चेंडूचा खेळ बाकी आणि या चार चेंडूमध्ये कमीत कमी 10 धावा येणं गरजेचं आहे कारण की चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर ओव्हरले संघासाठी. सुरे कशी कामगिरी पाहायला मिळते ती गोलंदाज महेशची. या वेळी फटका मारता सुरे कसा खेचलाय परंतु क्षेत्रक्षण चेंडू मात्र जज करतोय. इथे मात्र ऋषिकेशला माघारी पत्तावं लागेल मोठा झटका भेटला जातोय तर वावरले संघाला. थँक यू रिझे जेने कसत तालुक्यात नाही तर रायगडमध्ये आपल्या अरे साऊंड चे सर्वे सर्व रोनी दादा लदगे यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. मी विनंती करतो की रोनी दादाला की आपण सुद्धा मंचावर येऊन स्थानपण व्हायचं. इथे गोलंदाज होते तयार. यावेळी मात्र फुल टॉच चेंडू समाचार घेतलाय परंतु चेंडू मात्र फसला गेलाय आणि इथे मात्र फलंदाज होणार बाद बॅक टू पवेलियन झटका क्रमांक या ओव्हर मधला दुसरा. नऊ विकेट्स मात्र गेल्यात आणि स्कोर कार्ड मात्र स्थिरावलं गेलंय ते मात्र 21 अंकावरती. अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आणि विकेट अटॅकच्या कतारवरती गोलंदाज महेश. यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय आणि एक धाव तर झाली आहे कम्प्लीट आणि दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सर त्या पूर्ण होत्या. या दोन धावा मात्र जोडल्या जातील आणि या दोन धावाने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल 23 अंकावरती. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील आणि या इनिंग मधील. मी विनंती करतो की पियुष बापरे आपण जर कुठे असाल तर आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मात्र जोडायचा आहे. नेक्स्ट यावेळी मात्र फटका मात्र खेचलाय सेफ झोन मध्ये मात्र चेंडू मोठा ट्रॅव्हल झाला. वन बाउन्स क्षण चेंडू उचलना फेक करणार. दोन धावा तर झाल्या आहेत कम्प्लीट आणि खराब थ्रो इथे मात्र खराब थ्रो फेकला होता. तीन धावा झाली कम्प्लीट आणि चौथ्या धावाचा प्रयत्न आणि चौथी धाव सुद्धा कम्प्लीट. चार धावा इथे कम्प्लीट झाल्यात आणि या चार धावाच्या साहाय्याने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल ते माझे 37 स्कोर संघ 27 आणि विजयासाठी मात्र 28 धाव संख्येची गरज असेल ते जांभेलू संघाला. तर वावरलेचे सर्व खेळाडू आपण त्वरित मात्र षटक्षण लावून घ्यायचं आहे. तर नेक्स्ट इनिंग साठी ऐकूया पियुष भाबरे दादाला. हॅलो हॅलो हॅलो
जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत। राष्ट्रवादी चषक तुम्ही पाहत आहात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुतिवली, जय हनुमान क्रिकेट संघ भुतिवली यांच्या अथक मेहनतीने अथक परिश्रमाने भरवण्यात आलेली स्पर्धा, चार दिवसांची संकल्पना आणि चार दिवसांमध्ये 32 संघांचा सहभाग आणि आजच्या अंतिम दिवसामध्ये आपण पदार्पण करतो। राष्ट्रवादी चषक तुम्ही पाहत आहात, राष्ट्रवादी पार्टीचे ध्वज आपल्याला पाहायला मिळतील जे मानाने आणि सन्मानाने डवळत असताना पूर्ण क्रीडांगणाच्या चौफेर आयोजनाचं आपण अगदी आपण पाहिलं तर या क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर या क्रीडांगणावरती आल्याच्या नंतर या आयोजनाच्या प्रेमात पडावं इतकं दर्जेदार आयोजन जिथे पाहावं तिथे राष्ट्रवादीचे तुम्हाला फ्लॅग्स पाहायला मिळतील, कटआउट्स पाहायला मिळतील। अगदी आपण पाहिलं तर 1-2 लाख रुपयांच्या देखील स्पर्धेला लाजवतील असं आयोजन शंकर कोंडे त्याचबरोबर पूर्ण टीमची आपल्याला पाहायला मिळाली। या स्पर्धेची मेहनत आपण पाहिली तर ही स्पर्धा 2 महिन्यांपासून चर्चेमध्ये होती, ही स्पर्धा कुठल्या क्रीडांगणावरती होईल, या स्पर्धेवरती या दुसऱ्या पर्वामध्ये आपल्याला काय नवीन नवीन पाहायला मिळेल त्यासाठी बरेचसे प्रेक्षक वर्ग वाट पाहत होते। आणि आज आपण पाहिलं या क्रीडांगणाच्या अंतिम दिवसामध्ये आपण पदार्पण करतोय राष्ट्रवादी चषक तुम्ही आजमावत आहे जिथे आपण दुसऱ्या पर्वामध्ये पदार्पण केलंय। दर्जेदार स्पर्धा या क्रीडांगणावरती यावं आणि या स्पर्धेच्या प्रेमात पडावं अशी स्पर्धा खऱ्या अर्थानं सजवली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुतिवली आणि जय हनुमान क्रिकेट संघ भुतिवली यानं दुसऱ्या पर्वामध्ये पदार्पण केल्याच्या नंतर पहिल्या पर्वामध्ये जे होतं त्यापासून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न भुतिवली टीमनं केला, जय हनुमान भुतिवली टीमनं केला आणि त्याचा फायदा त्यांना नक्की झाला कारण 3 दिवसामध्ये जे जे संघ या स्पर्धेमध्ये खेळले आहेत त्यांनी अगदी आपण पाहिलं तर शाबासकीचा मेसेज फार आपण पाहिलं तर व्हायरल होताना पाहायला मिळाले। 2 महिन्यांपासून स्पर्धा चर्चेमध्ये होती, अखेर आपण पाहिलं तर क्रीडांगण देखील ठरलं, या स्पर्धेचं 32 संघांना सहभाग द्यायचा ते देखील ठरलं आणि अखेर पाहतायत आपण दुसऱ्या पर्वाच्या अंतिम दिवसामध्ये आपण पदार्पण करतोय जिथे दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल। 2 महत्त्वाच्या टीममध्ये, 2 ताकदवार टीममध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळते, वावरले बनाम जांभिवली या 2 टीममध्ये। पहिली मॅच आपण पाहिली डिक्सल वर्सेस वंजारपाडे या 2 टीममध्ये, दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते जांभिवली बनाम वावरले या 2 टीममध्ये आपल्याला ही मॅच पाहायला मिळते। सातत्याने आपण पाहिलं मागच्या वर्षी देखील जांभिवली हा संघ या भुतिवलीच्या स्पर्धेमध्ये खेळला होता आणि आज देखील आपण पाहतो दुसऱ्या पर्वामध्ये त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय। थँक्यू। या स्पर्धेच्या ठिकाणी नवतरुण यंगस्टरच्या गळ्यातील ताई दोस्ती दुनियातील राजा माणूस ज्यांचे आपण सकाळपासून वाट पाहत होतो या स्पर्धेच्या ठिकाणी राष्ट्रवादीची मुलुक मैदानी तोफ मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती रवाना होत असताना या स्पर्धेच्या ठिकाणी या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे ज्यांचे आपण सकाळपासून वाट पाहत होतो ज्यांच्या आतुरतेने आपण वाट पाहत होतो ते सुधाकर शेठ घारे साहेब यांचं मुख्य व्यासपीठावरती होत आहे आगमन, त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत। कृतिशील युवकांचा गतिशील नेता ज्यांचे आपण सकाळपासून वाट पाहतो पाहत होतो या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण या स्पर्धेचे प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावरती राष्ट्रवादी चषक 2022 मधील दुसऱ्या पर्वामध्ये सुधाकर भाऊ घारे यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक असं स्वागत। थँक्यू डीजे, थँक्यू। मॅच कडे आपण बोलूयात, अत्यंत महत्वाची मॅच, 2 ताकदवार टीम मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल। 3 चेंडूंचा खेळ झालाय, पूर्ण 3 बॉलमध्ये 1 सिंगल फलकावरती 3 बॉलवरती 1 रन, दोन्ही पंचांना आम्ही दिलगिरी आधी व्यक्त करू। हा बॉल कवसला खेळण्याचा प्रयत्न, स्वीपर रिजन मध्ये बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित, या बॉल वरती मिळेल फक्त 1 रन।
राष्ट्रवादी चषक आपल्याला पाहायला मिळतंय, ज्याची ज्या स्पर्धेची खऱ्या अर्थाने आतुरता 2 ते 3 महिन्यांपासून कर्जत करायला लागली होती, आणि त्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे राष्ट्रवादीची मुलुक तोफ यांच्यावरती आपण पाहिलं तर सर्वांची नजर पूर्ण कर्जतकारांची नजर ज्यांच्याकडे लागलेली असतात, असे युवांच्या गालातील ताईत, गरिबांचे वाली आणि युवकांचे प्रेरणास्थान, कृतिशील युवकांचा जो गतिशील नेता आहे, ज्यांच्याकडे सर्व युवकांची नजर खेळलेल्या असतात प्रत्येक स्पर्धेमध्ये देखील, अशी या स्पर्धेच्या ठिकाणी प्रमुख मान्यवर प्रमुख पाहुणे उपस्थित झालेले आहेत. सुधाकर भाऊ शेठ घारे यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत बरेचसे मान्यवर आहेत, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. संतोष दादा सोरगे यांचं देखील या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये सदिच्छे भेट देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार, पहिलं षटक रोशन. ऑन साइडला तडाखा चांगला, मिड ऑन आत्मा देवता फायदा उचलला, बॉल बाउंड्री पलीकडे, लॉंग ऑन सीमा पार, मिळतील धावा 4 चौकार. धन्यवाद, थँक्यू थँक्यू डीजे, थँक्यू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुतिवली आणि त्याचबरोबर जय हनुमान क्रिकेट संघ बुतिवली यांच्या अथक मेहनतीने अथक परिश्रमाने घडवण्यात आलेली स्पर्धा राष्ट्रवादी चषक पर्व दुसरं आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेश कोंडे साहेब आणि त्याचबरोबर शंकर कोंडे यांच्या मेहनतीने यांच्या प्रयत्नाने साकारण्यात आलेली स्पर्धा, आणि या स्पर्धेची अगदी आपण पाहिलं तर आकर्षक, ज्याची आपण सकाळपासून ज्यांची आपण सकाळपासून वाट पाहत होतो, ज्यांचा आपण सकाळपासून उल्लेख ऐकत होतो, ते युवांच्या गालातील ताईत, अगदी आपण पाहिलं तर सुधाकर शेठ घारे साहेब या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचा सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करूयात या राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये. मॅच मैदानाच्या आतमध्ये महत्वाची चालू आहे, बोलूयात मॅच कडे. दुसरं षटक, पहिलाच बॉल ऑन साइडला फटका केले, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, लॉंग ऑन पासून आलेत, चुकी नाहीये, पकडली जाईल झेल, संपवलाय बॅट्समनचा खेल, विकेट येईल मैदानाच्या बाहेर, फर्स्ट विकेट गोज डाऊन, बॅट्समन आउट. राष्ट्रवादी चषक आपण पाहतोय, जी स्पर्धा पूर्ण कर्जतच्या तळागाळामध्ये पोहोचलेली, या स्पर्धेचं अगदी आपण पाहिलं तर KTC लाईव्ह इव्हेंट यांच्याद्वारे लाईव्ह प्रेक्षेपण होत असताना ही स्पर्धा तळागाळामध्ये जाऊन पोहोचली आहे, कर्जतच्या कानाकोपऱ्यांमध्ये जाऊन पोहोचली, याचं सर्व श्रेय स्पर्धेचे मुख्य आयोजकांना नक्कीच जात आहे, कारण त्याने घेतलेली मेहनत. मी मागाशी देखील उल्लेख केला की ही स्पर्धा 2 ते 3 महिन्यांपासून चर्चेमध्ये होती, क्रीडांगण कुठलं असेल, कशा प्रकारचं आयोजन या ठिकाणी केलं जाईल, कारण पहिले ताटामाटामधलं यशस्वी पर्व आपण पाहिले आहे आणि दुसऱ्या थाटामाट्याच्या यशस्वी पर्वाकडे वळतोय, आणि या यशस्वी पर्वाचे शिल्पकार आपल्या या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित, सुधाकर शेठ घारे यांचं हार्दिक असं स्वागत आहे. राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये पहिल्या बॉलवरती सफलता मिळते गोलंदाज आदित्य यांना, पहिल्याच बॉलवरती विकेट आले मैदानाच्या बाहेर. संदेश नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुषार, ड्राईव्ह केला, सेन्सिबल टच, स्वीपर रिजन मध्ये बॉल चाललाय, कव्हरच्या दिशेने, या बॉलवरती मिळेल सिंगल, टार्गेट तितकसं मोठं नाहीये, 24 बॉलमध्ये 28 बनवायचे होते, आतापर्यंत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या धावसंख्येवरती, 24 बॉलमध्ये 28 बनवायचे होते, आतापर्यंत बनवलं तर 8, अजून बनवायच्यात 20. पहिल्या बॉलवरती सफलता मिळाल्याच्या नंतर आदित्यनं थोडस मॅचमध्ये शिरकाव करण्याचा इथून केला प्रयत्न, ही ओव्हर इम्पॉर्टंट दोन्ही टीमसाठी. बॉल तयार, ओव्हर द विकेट, रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न, बॅटम पॅडमधून बॉल निघाला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, रन इथून मिळणार नाहीये, बॉल इथून आला डॉट,
या बॉलसाठी अट्टास केला, याच डॉट बॉलसाठी अट्टास केला, हेच डॉट बॉल इथून टाकावे लागतील. मॅचमध्ये पकड जर मजबूत करायची, राष्ट्रवादी चषकावरती आपल्या संघाचं नाव जर कोरायचं आहे, तर या स्पर्धेमध्ये आपल्याला दमखम दाखवावाच लागेल, या स्पर्धेमध्ये आपल्याला संघर्ष करावाच लागेल. कारण आपल्या गावासाठी आणि आपल्या नावाचं नाव जर राष्ट्रवादीच्या चॅम्पियन ट्रॉफीवरती आपल्याला कोरायचे आहे, तर प्रयत्नांची पराकाष्ठा इथून करावी लागेल. ऑन साइड ला फटका चांगला आहे, जास्त काळ शांत राहणारातला खेळाडू आकाश नाहीये आणि बॉल चालला सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅक्सिमम हिट षटकार. थँक्यू थँक्यू डीजे, थँक्यू. धाव फलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचली ती 14, या धाव संख्येवरती अजून बनवायचे 14. पहिल्या बॉलवरती विकेट, कमबॅक चांगलं होतं गोलंदाज आदित्यचं, त्यानंतर चौथ्या बॉलवरती ठोकलाय हा षटकार बॅट्समन आकाश. विस्फोटक खेळाडू, या खेळाडूचा अंदाज वेगळा आहे. अगदी आपण पाहिलं एक स्विचिटचा अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न, तो अयशस्वी झाला आणि त्यानंतर स्वतः लगेचच पूर्णपणे कमबॅक करत असताना स्क्वेअर लेगच्या दिशेने टोकलेला षटकार. ओव्हर द विकेट, चांगला फटका आहे, अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक. व्हॉट अ शॉट इज दॅट. अप्रतिम फटका होतो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे, या आधी होता स्क्वेअर लेगला, त्यानंतर टोकला एक्स्ट्रा कव्हरला. मिळतील धावा 4, चौकार. थँक्यू. मान्यवरांच्या सन्मानाकडे आपण वळणार आहोत. एक बॉलचा खेळ या दुसऱ्या ओव्हरमध्ये शिल्लक, टीमची धावसंख्या 18. ऑन साइडला फटका डिलिव्हर्ड करण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल चालला, डीप मध्ये बॉल चालला, एक रन इथून कम्प्लीट. डीप मध्ये फिल्डिंग होईल, पिकअप गॅदर, त्यानंतर थ्रो, या बॉलवरती मिळते एक रन. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 19, करायच्यात अजून 9 येणाऱ्या 12 बॉल मध्ये. तर लगेचच वळूयात या स्पर्धेचे मुख्य प्रमुख पाहुणे ज्यांची आपण वाट पाहत होतो. तर आपण बोलूयात. थँक्यू थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. सन्मानाकडे आपण बोलूयात. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे सन्माननीय आदरणीय सुधाकर शेठ गारे साहेब उपस्थित आहेत, रायगड जिल्हा उपाध्यक्ष. यांचा शुभ सन्मान, यांचा भव्य सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आम्ही या स्पर्धेचे मुख्य आकर्षक सन्माननीय रमेशजी लदगे साहेब सरपंच व या स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेशजी कोंडे यांना विनंती करतो की साहेबांचा थाटामाटामध्ये गौरव या मुख्य व्यासपीठावरती आपण करावा. अगदी आपण पाहिलं तर ज्यावेळी आम्ही साहेबांपर्यंत इन्व्हिटेशन कार्ड पोहोचवलं, शंकर कोंडे यांनी जेव्हा इन्व्हिटेशन कार्ड पोहोचवलं, त्यावेळीच फक्त भाऊने एकदाच सांगितलं की किती तारखेला आम्हाला यायचं आहे. तेव्हा आम्ही सांगितलं की फायनल डेला तुम्हाला उपस्थित राहायचे. साहेबांनी लगेच सांगितलं की नक्की आम्ही थोड्याशा क्षणासाठी का होईना परंतु उपस्थित राहू. त्यांचा मनापासून आभार. टीव्ही अंपायरला थँक्यू डीजे. DRS अंपायरचा कॉल आहे, ओव्हर द वेजसाठी चेक करावा लागेल अशी रेफर केलंय आयोजन कमिटी. आपण टेक्निकल रूम पर्यंत पोहोचा. त्यानंतर या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित सन्माननीय संतोष शेठ तुर्वे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. आम्ही नक्कीच मॅच मी 5 मिनिट थांबू इच्छितो. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित संतोष तुर्वे साहेब यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आम्ही संभाजी लदगे यांना विनंती करतोय की साहेबांचा शाही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करावा. सन्माननीय संतोष शेठ तुर्वे साहेब जिल्हा परिषद वॉर्ड अध्यक्ष यांचा शाही सन्मान, यांचा भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मायेची शाल, सौंदर्याचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा येतोचित्त सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित मुख्य व्यासपीठावरती केतन शेठ बेलोशे साहेब यांचा देखील सन्मान आपण करूयात या मुख्य व्यासपीठावरती. आम्ही शंकर कोंडे यांना विनंती करतोय, केतन शेठ बेलोशे यांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करावा. फेअर डिलिव्हरी होती, विकेट येईल मैदानाच्या बाहेर. त्याचबरोबर या स्पर्धेच्या ठिकाणी नंदकुमार शेठ रुठे बीड ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील शाही सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. आम्ही विनंती करतोय दिनकर शीतलपे यांना की आपल्या शुभ असे आपण नंदकुमार शेठ रुठे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा.
पाहुण्यांची रेलचेल या स्पर्धेमध्ये जे जे काही पाहिजे त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती, त्यानंतर पाहुण्यांचा शाही सन्मान. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती अजून मान्यवर आमचे उपस्थित सन्माननीय श्याम शेठ पाटील यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. आम्ही सुनीलजी कोंडे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण श्याम पाटील यांचा भव्य सन्मान व्यासपीठावरती करावा. त्याचबरोबर उपस्थित मान्यवर सन्माननीय महेंद्र शेठ घारे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. आम्ही संजयजी मोरे यांना विनंती करतोय की महेंद्र शेठ घारे यांचा भव्य सन्मान आपण या व्यासपीठावरती करावा. आतापर्यंत टीमची धावसंख्या 21, बनवायच्या अजून 7. सर्व मान्यवरांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आमच्या विनंतीला मान देऊन आपण या स्पर्धेसाठी आलात त्याबद्दल आपल्या मनापासून हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबर रमाकांतजी लदगे यांचा देखील सन्मान केला जाईल. संजयजी मोरे यांना विनंती आहे की आपण रमाकांतजी लदगे यांचा देखील भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करावा. या मुख्य व्यासपीठावरती आपले प्रमुख पाहुणे उपस्थित, त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू की आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल. हॅलो, त्याचबरोबर ज्यांची आपण वाट पाहत होतो, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहिले ही स्पर्धा आपण भरवतोय आणि सातत्यानं ज्यांचं रुपेश शेठ कोंडे आणि त्याचबरोबर शंकर शेठ कोंडे यांच्यावरती खऱ्या अर्थानं सातत्यानं प्रेम सातत्यानं असं त्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करू की आपण या स्पर्धेमध्ये आलात. अगदी आपण पाहिलं तर फक्त एकदा आम्ही इन्व्हिटेशन कार्ड घेऊन गेलो, त्यानंतर आम्हाला सांगितलं की आम्हाला कुठल्या दिवशी उपस्थित राहायचे, त्यावेळेस आम्ही सांगितलं की आम्हाला आपण अंतिम दिवसामध्ये उपस्थिती आपली नक्की असावी. त्यावेळी आम्हाला फक्त साहेबांनी एकाच शब्दामध्ये सांगितलं की हो, मी नक्कीच माझ्या राष्ट्रवादी चषकाला भेट देण्यासाठी नक्की पोहोचेल आणि ते या विनंतीला मान देऊन या व्यासपीठावरती आलेत त्याबद्दल आपलं मनापासून मनाच्या अंतकरणापासून आभार आम्ही व्यक्त करू. स्पर्धेचे प्रमुख पाहुणे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर शेठ घारे यांचा मनापासून आभार. थँक्यू थँक्यू मान्यवरांचा मनापासून आभार. थँक्यू. नाही काढली. थँक्यू थँक्यू डीजे. थँक्यू रायगड जिल्हा उपाध्यक्ष रायगडची मुलुक तो राष्ट्रवादीची मुलुक तो सुधाकर शेठ घारे साहेब या स्पर्धेच्या ठिकाणून रजा घेत असताना त्यांचा मनापासून आभार. आपण रुपेश शेठ कोंडे आणि त्याचबरोबर शंकर शेठ कोंडे यांच्या विनंतीला मान देऊन यांच्या प्रेमापोटी या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं राष्ट्रवादी चषकाच्या दरम्यान आपलं मनापासून स्वागत, मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. बोलूयात आता मॅचच्या दिशेने. 3 ओव्हरचा खेळ झाला कम्प्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 23. या धावसंख्येवरती टार्गेटचा विचार केला, 28 बनवलं, 23 बनवायच्यात 5 येणाऱ्या 6 बॉलमध्ये. पंचांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू की कारण प्रमुख पाहुणे या व्यासपीठावरती होते, त्या कारणास्तव अगदी आपण पाहिले इन बिटवीन आम्ही सन्मान घेतले, त्याचबरोबर इन बिटवीन आमचा व्हॉइस देखील चालू होता, त्या कारणास्तव आम्ही आपली देखील दिलगिरी व्यक्त करू. वळूयात आता मॅचच्या दिशेने. 6 बॉल आणि विजयासाठी दावा बनवायच्यात 5. 6 बॉल 5 महत्वाची मॅच असं वाटलं की 24 बॉलमध्ये 28 टार्गेट असताना या 28 धावा सहज आणि सोप्या रीत्या जांभिवली संघ चेस करेल, परंतु आकाशची विकेट गेल्याच्या नंतर मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय तर मैदानाच्या आतमधून इथून झालंय परिवर्तन, मोमेंटम इथून पूर्णपणे मॅचचं टर्न झालं. आता मॅच 50-50 बॅलन्स आहे. 6 बॉल आणि 5 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आपण ठेवला. 6 बॉल 5 गोलंदाज तयार. शेवटचं षटक आदित्य. पहिलाच बॉल ऑन साईटला विजयी दमदार षटकार.
ऑन स्ट्राइक बॅट्समन होते तुषार, तुषार फिनिशेस ऑफ इन स्टाइल, पहिल्याच बॉल वरती ठोकलाय विजय षटकार।